नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या गोष्टीचे पूजन करायला अजिबात विसरू नका नाही तर लक्ष्मीची कृपा कधीच तुमच्यावर होणार नाही लक्ष्मी माता कधीच प्रसन्न होणार नाही मित्रांनो लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय असते या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करायचे लक्ष्मीला घरात बोलवायचे लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची म्हणून बरेचसे लोक संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन करतात घराच्या बाहेर दिवे लावतात आणि बारा वाजेपर्यंत वाट बघतात की लक्ष्मी त्यांच्या घरी येईल अशी मान्यता आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी माता लक्ष्मी माता पृथ्वीचे भ्रमण करते ज्या घरात स्वच्छता ज्या घरात रोषणाई ज्या घरामध्ये शांतता आणि ज्या घरामध्ये प्रसन्नता असते ज्या घरातले लोक जागे असतात तिथे माता प्रवेश करते अशी मान्यता लक्ष्मीपूजनाची आहे मग लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची आहे तर मग तुम्ही या गोष्टींची पूजन तुमच्या घरामध्ये नक्की करा मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच या काही गोष्टी आहेत त्यांचे पूजन तुम्हाला नक्की करायचे आहे मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करतो गणपतीचे करतो कुबेराचे करतो आपल्या जवळचा पैसा धन दागदागिने कागदपत्र डायरी असू द्या प्रत्येक गोष्टीचे आपण पूजन करतो परंतु आपण या दिवशी काही गोष्टींचे पूजन करायला विसरतो त्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो अशा चार गोष्टी आहेत ज्यांचे पूजन तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचे आहे यातली जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे धान्य तुमच्या घरामध्ये तुम्ही वर्षभरचे धान्य साठवून ठेवतात कितीही प्रकारचे धान्य असू द्या तांदूळ गहू ज्वारी मका जेही असेल ते वाटीमध्ये काढून घ्या वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घ्या आणि लक्ष्मीपूजनचे जे आपण पूजा मांडतो तिथे त्या वाट्या ठेवा आणि त्यांचे पूजन इतर पूजेसारखेच करायचे आहे नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा उचलतो तेव्हा ते धान्य पुन्हा त्यांच्या त्यांच्या जागेवर टाकून द्यायचे आहे ही पहिली वस्तू की धान्य धान्याची पूजा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यवसाय आपला कोणता व्यवसाय आहे त्याचे पूजन करायचे आहे मग महिला असतील ते शिवणकाम करत असतील तर त्यांची जी शिवणकामाची मशीन असेल त्याचे पूजन करा किंवा तुमचे दुकान असेल दुकानाचे पूजन करा कोणी नोकरीला असेल तर नोकरीचे जेही तुमचे साहित्य असेल बॅग असेल त्याचे पूजन करा हे झालं व्यवसायाचे पूजन त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मुलं शिकायला असतील तर शिक्षण सामग्रीचे पूजन मग दफ्तर असेल बॅग असेल पुस्तकं असतील वह्या असतील त्या गोष्टींचे पूजन ते, ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये ठेवायचे आणि त्यांचे पूजन करायचे त्यानंतर चौथी मुख्य गोष्ट ती म्हणजे आपले घर आपण ज्या घरात राहतो त्याचे पूजन अवश्य करावे घराच्या बाहेर महिलांनी उभं राहायचं किंवा पुरुषांनी उभं राहायचं कोणीही पूजा करू शकतात त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला संध्याकाळी फूल लावायचं घराला हार लावायचा घराला हळदी कुंकू अक्षर टाकून त्याचे पूजन करायचे त्यानंतर आरती ओवाळायची घराची अशा रीतीने घराचे पूजन करायचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चार गोष्टींचे पूजन तुम्ही करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद